मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी अ विनर या यूट्यूब चॅनलवर एका मोठ्या अपडेटसोबत. टी ई टी प्रश्नपत्रिकेतील चुकांचा अहवाल झालेला तयार. काही जणांचं मत आहे की टी ई टीची परीक्षा पुन्हा घ्या, परंतु प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचं मत आहे की टी ई टी पुन्हा घेण्याचा विचारसुद्धा करू नये. त्यासोबतच प्रश्न किती रद्द केले जातील, तर जवळपास 5 प्रश्न रद्द करण्याची शिफारस समितीने केलेली आहे. मित्रांनो, टी ई टीची परीक्षा पुन्हा घेतली जावी की घेतल्या जाऊ नये, त्यासोबतच फक्त प्रश्न 5च रद्द करण्यात यावे की त्याहीपेक्षा अधिक रद्द करण्यात यावे, मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. मित्रांनो, घेऊया सविस्तर जाणून बातमीच्या आधारे टी ई टी प्रश्नपत्रिकेतील चुकांचा अहवाल तयार. प्रभात वृत्तसेवा. परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या अर्थातच टी ई टीच्या प्रश्नपत्रिकेतील चुकांची तपासणी विषय तज्ज्ञांमार्फत पूर्ण करण्यात आली आहे. शुद्धलेखनासह काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचेसुद्धा अहवालात म्हटले आहे. राज्य दिनांक 20 जानेवारी रोजी टी ई टी घेण्यात आली होती. प्रामुख्याने बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या पेपर क्रमांक 2 प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या चुका मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. एकेका पानात जवळपास 35 ते 40 चुका असल्याचे उमेदवारांनी उघडकीस आणले. त्याची दखल घेत परीक्षा परिषदेने एका विषयासाठी 2 याप्रमाणे विषयतज्ञांची समिती नियुक्त केली होती. या समितीमार्फत सर्व प्रश्नपत्रिकांची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. हा अहवाल निर्णयासाठी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप व आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रश्नपत्रिका असतात, त्यामुळे काही मराठी शुद्धलेखनाच्या चुका झाल्या असतील तरी उमेदवारांना प्रश्न वाचताना व अर्थ समजून घेण्यात काहीही अडचणी निर्माण झाल्या नसाव्यात, त्यामुळे शुद्धलेखनाच्या चुका झालेले प्रश्न सरसकट रद्द करता येणार नाहीत. काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याने व वाक्य अर्धवट असल्याने 5 प्रश्न रद्द करण्याची शिफारस या समितीमार्फत करण्यात आलेली आहे. परंतु उमेदवार याच्यावर काय मत व्यक्त करतात? आता झालेली परीक्षा रद्द करावी, चुका झाल्यास पेपरची परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी काही उमेदवारांकडून करण्यात आली आहे. दरम्यान भरपूर अभ्यास करणाऱ्या व परीक्षा उत्तीर्ण होण्याची खात्री असलेल्या उमेदवारांनी मात्र पुन्हा परीक्षा घेतल्यास आमच्यावर अन्याय होईल, त्यामुळे प्रश्नपत्रिका रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा विचारही करू नये अशी मागणी परीक्षा परिषदेकडे केली आहे. मित्रांनो, खरोखरच जर प्रश्न समजले नसतील आणि परीक्षा जर पुन्हा घेतली गेली नाही तर सर्व परीक्षा देणाऱ्यांवर होणार आहे अन्याय. परंतु प्रश्नांचा अर्थ जर लागलेला असेल आणि तरीसुद्धा परीक्षा रद्द केली गेली तर खरोखर ज्यांनी मनापासून अभ्यास केलेला आहे आणि ज्यांना पूर्ण विश्वास आहे की आपण या परीक्षेमध्ये पास होणार, त्यांच्यावर होणार अन्याय. टी ई टीच्या बाबतीत निर्णय देताना इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था निर्माण झालेली आहे, परंतु परीक्षा परिषदेकडून अशा चुका होण्याची अपेक्षा कोणीही करणार नाही आहे. अगोदरच काळजीपूर्वक पेपरची तपासणी आणि सेटिंग जर केली गेली असती तर उमेदवारांवर ही वेळ, त्यासोबतच परीक्षा परिषदेवर ही वेळ आली नसती. मित्रांनो, आपल्यालासुद्धा काय वाटते लिहायला विसरू नका. धन्यवाद.